विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकात या पाठामध्ये काही लाल अक्षरं आली आहेत बघा. ते लाल अक्षरं तुम्ही माझ्या मागून मोठ्याने म्हणायचे आहेत. हो बघा. क्रेष्यामि. क्रेष्यामि. भविष्यति. भविष्यति. ग्रहीष्यामि. ग्रहीष्यामि. भविष्यन्ति. भविष्यन्ति. प्राप्स्यामि. प्राप्स्यामि. संपत्स्यते. संपत्स्यते. दास्यति. दास्यति. करिष्यामि. करिष्यामि. अधिदास्यामि. अधिदास्यामि. आगमिष्यति. आगमिष्यति. श्रोष्यति. श्रोष्यति. ताडयिष्यामि. ताडयिष्यामि. प्राप्स्यामि. प्राप्स्यामि. क्रेष्यामि. क्रेष्यामि. भविष्यति. भविष्यति. ग्रहीष्यामि. ग्रहीष्यामि. भविष्यन्ति. भविष्यन्ति. प्राप्स्यामि. प्राप्स्यामि. संपत्स्यते. संपत्स्यते. दास्यति. दास्यति. करिष्यामि. करिष्यामि. अधिदास्यामि. अधिदास्यामि. आगमिष्यति. आगमिष्यति. श्रोष्यति. श्रोष्यति. ताडयिष्यामि. ताडयिष्यामि. बघा, हे शब्द लाल अक्षरात वेगळे आलेले आहेत. याच्यामागे काहीतरी कारण असेलच. आपण दुसरा पाठ बघितला होता, अव्ययमाला. त्या पाठात लाल अक्षरामध्ये काय होते? अव्यय. बरोबर. त्वांत अव्यय आणि लेवंत अव्यय. त्यानंतर आपण चौथा पाठ बघितला, विद्यार्थमाला. मग या पाठामध्ये लाल अक्षरात काय होते? सुक्ती. सुद्धामध्ये सुक्ती होत्या. सुक्ती होत्या, छोट्या छोट्या सुक्ती लाल अक्षरात होत्या. पण चौथ्या पाठात विद्यार्थमालामध्ये लाल अक्षरात विधिलिंग लकाराचे क्रियापद होते. बरोबर. त्याचप्रमाणे आता ही क्रियापदं आहेत ना, प्राप्स्यामि, क्रेष्यामि, भविष्यति, क्रियापदं आहेत. आपण आतापर्यंत चार लकार बघितले, लटलकार, लंगलकार, लोटलकार, विधिलिंग लकार. त्यापैकी हे कोणतंही क्रियापद नाही. मग हे आहेत लूटलकाराची क्रियापद. लूटलकार म्हणजे क्रिया भविष्यात घडणार आहे त्यावेळी दाखवण्यासाठी हे क्रियापद वापरले जातात. मराठी त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. भविष्यकाळाची ही क्रियापद संस्कृतमध्ये त्याला नाव आहे लूटलकार.